पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे। दमदार पावसामुळे सरासरीच्या तुलनेत 111 मिलीमीटर जास्त पावसाची नोंद। खरीपाकडे पाठ फिरविलेल्या शेतकऱ्यांकडून नव्या उमेदीने कांदा लागवड। धुळे जिल्ह्यात सर्व दूर झालेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी, मात्र नदीला आलेल्या पुरामुळे सर्वच घटकांना नुकसान पोहोचविले। मुस्लिम बांधवांचा बकरी ईद 5 दिवसांवर आला। बाजार समितीच्या आठवडे बाजारात पुरेशा प्रमाणात बोकडांची आवक नाही, दर महागले। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फागण्यात शिवसेनेतर्फे आरोग्य तपासणी शिबिर, पंचक्रोशीतून शिबिराला प्रतिसाद। आणि पांझरा किनारच्या आंबेडकर नगरात पुराच्या पाण्याने 25 घरांची पडझड, महसूल विभागाकडून नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी पंचनामे सुरू। आता बातम्या पाहूया विस्तारानं। ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसानं हजेरी लावली। परिणामी जिल्ह्याला आज अखेर अपेक्षित असलेल्या पावसापेक्षा 111.3 मिलीमीटर पाऊस जास्त झालाय। सर्व दूर पाऊस झाल्यानं पिकांची परिस्थिती उत्तम आहे। परिणामी अनेक शेतकऱ्यांनी आता कांदा लागवडीत जोमानं सुरुवात केली आहे। श्रावणात पावसानं सातत्य ठेवलं तर रब्बी हंगामासाठी देखील फारशी अडचण येणार नाही, असा आशावाद शेतकऱ्यांनी व्यक्त केला। धुळे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलीमीटर आहे, पण गेल्या 3 वर्षात सरासरीच्या तुलनेत 70% पाऊस झाला, त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली। यंदाही पूर्व मोसमी पाऊस झाला नाही। मृग नक्षत्रातील अपवादात्मक सरी सोडल्या तर जवळपास जून महिना कोरडा गेला। जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली, त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला। परिणामी जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्यांना पूर आला। दुष्काळी स्थितीमुळे जमीन तहानलेली आहे, त्यामुळे अजूनही ठिकठिकाणचे नाले खळखळून वाहिले नाहीत। दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन अनेक गावांमध्ये समतल चर साकारून डोंगर टेकड्यांवरील पाणी अडविण्यात आले आहे। प्रशासनाच्या दप्तरी धुळे जिल्ह्यात आज अखेर 427.6 मिलीमीटर पाऊस झाला आहे। त्याचवेळी 318.3 मिलीमीटर पावसाची अपेक्षा होती, परंतु 111.3 मिलीमीटर पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे। टक्केवारीचा विचार करता जास्तीच्या पावसाची टक्केवारी जवळपास 34% आहे। येणाऱ्या काळात पाऊस येईल आणि श्रावणात सर्वत्र हिरवळ दाटेल। या पावसामुळे नाले खळखळून वाहतील, खोलीकरण रुंदीकरण झालेल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होईल आणि त्याचा फायदा कृषी पंपांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींना होईल। गेल्या महिन्याभरात पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकडे पाठ फिरविली होती। आता झालेला दमदार पाऊस आणि श्रावणात होणारा पाऊस लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत। पावसाअभावी खरीपाची पेरणी नाकारणाऱ्या शेतकऱ्यांनी आता कांद्याची रोपे आणून कांदा लागवड सुरू केली आहे। कांद्याची वाढ अपेक्षित प्रमाणात होईल आणि दर मिळेल, असे आता नगाव परिसरातील शेतकरी सांगत आहेत। गेल्या 1 महिन्यापासून पाऊस नव्हता, पण 4-5 दिवसापासून चांगला व्यवस्थित पाऊस झाला। कांद्याची लावणी करतो आहे आम्ही। तसं पाहिलं तर 1 महिना आधीच कांदे लावणी व्हायला होती, पण पावसामुळे लेट झालं। आता लावणी सुरू आहे आमची। पाऊस व्यवस्थित चांगला झाला, त्याच्यामुळे आम्ही समाधानी। भगवान शंकराची कृपादृष्टी झाली आणि जिल्ह्यात पर्जन्यवृष्टी झाली। नदीपात्रात नव्याने उभारण्यात आलेल्या महादेव मूर्तीच्या आरतीसाठी ध्वनिक्षेपण यंत्रणा लावण्यास नकार देण्यात आला। हिंदू धर्म संस्कृती हा या देशाचा प्रमुख भाग आहे, तरी देखील धार्मिक कार्यक्रमात अडथळा निर्माण केला जातो हे दुर्दैव आहे। पोलीस प्रशासनाने त्यांच्या अकलेची दिवाळे निघाले आहे असेच दर्शविले आहे, असा आरोप करीत माजी आमदार अनिल गोटे यांनी पांझरा पात्रातील महादेवाची आरती केली।
अखेरच्या श्रावण सोमवारी 26 ऑगस्टला शहरातील सर्व नागरिकांनी नदीकाठावर येऊन महादेवाची आरती करावी असे आवाहन अनिल गोटे यांनी केलं. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्या पात्रात आमदार अनिल गोटे यांच्या नेतृत्वातील किसान ट्रस्टने 23 फूट उंचीची महादेवाची मूर्ती उभारली. स्मारकाच्या उभारणीचे काम अद्याप अपूर्ण आहे. श्रावण महिना सुरू होताच पहिल्या सोमवारी अर्थात 5 ऑगस्टला सायंकाळी आरतीसाठी नागरिकांनी यावे असे आवाहन अनिल गोटे यांनी केले होते. परंतु पोलीस प्रशासनाने या ठिकाणी ध्वनिक्षेपक लावता येणार नाही अशी भूमिका घेतली. परंतु प्रत्यक्ष आरती करण्याची वेळ येण्यापूर्वीच पांझरा नदीला जोरदार पूर आला. अर्थात सोमवारी सायंकाळी पूर काही प्रमाणात ओसरला. त्यानंतर अनिल गोटे आणि त्यांच्या पाठीराख्यांनी पांझरेतील महादेव मूर्तीची आरती केली. यावेळी अनिल गोटे यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी महादेवाच्या आरतीसाठी ध्वनिक्षेपकाची मागणी झालीच नव्हती, पण ध्वनिक्षेपक नाकारून पोलीस प्रशासनाने त्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे हेच दाखविले असे म्हणत तीव्र नाराजी व्यक्त केली. आता अखेरच्या श्रावण सोमवारी 26 ऑगस्टला धुळे शहरातील सर्वच नागरिकांनी महादेवाच्या आरतीसाठी यावे असे आवाहन अनिल गोटे यांनी केले. ज्या ज्या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे त्या त्या ठिकाणी दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी सोमवारी आरत्या करायच्या आणि 26 तारखेला सर्वांनी संध्याकाळी 5 वाजता आरती करून वाजत गाजत डीजेच्या तालावर नाचत या ठिकाणी यायचं. आम्ही आरतीला परवानगी मागितलेली होती, पोलिसांना अक्कल कमी आहे. आम्ही परवानगी मागितली होती फक्त लाऊडस्पीकरला. आरतीला परवानगी मागायला का पाकिस्तान आहे का? त्यांचं डोकं ठिकाणावर नाही, माझं डोकं ठिकाणावर आहे. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसापासून झालेल्या दमदार पावसामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील वसाहतींचं नुकसान झालंय. अलीकडेच नदीकाठालगत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली. रस्त्यांवरील डांबरी आवरण वाहून गेली असून खडी वर आली आहे. शिवाय संरक्षक भिंतीचा काही भाग ठिकठिकाणी कोसळलाय. पुराचे पाणी आणि वेग लक्षात घेता रस्त्याचं डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रिटीकरण करायला हवं होतं अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या. दरम्यान पुलाच्या कठड्यावर अडकलेला कचरा शहराबाहेर घालविण्याऐवजी महापालिका कर्मचाऱ्यांनी तो पुन्हा नदीपात्रात टाकला. जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस सोमवारी दुपारी 4 पर्यंत कमी अधिक वेगाच्या सरी घेऊन अखंडपणे बरसला. साहजिकच जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आणि उपनद्यांना पूर आला. पावसामुळे पिकांना फायदा झाला असला तरी नद्यांच्या पुराने सर्वच घटकांचे नुकसान केले आहे. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीवरील पुलाची हानी झाली. पुराच्या पाण्याचा वेग जास्त असल्याने पुलावरील पथदिवे आडवे झाले. अनेक पथदिव्यांचे खांब वाहून गेले. सावरकर पुतळ्यासमोरील पुलाचे नुकसान झाले आहे. या पुलावर अनेक ठिकाणी मोठ्या आकाराचे खड्डे पडले असून स्लॅबचा भाग पुरात वाहून गेला, त्यामुळे केवळ सळ्यांचा सांगाडा दिसत आहे. सध्या हा पूल रहदारीसाठी बंद आहे, परंतु पुलाच्या दुरावस्थेची म्हणावी तशी गंभीर दखल प्रशासनाने घेतलेली नाही. शक्य तितक्या लवकर पूल सुस्थितीत आणावा अशी अपेक्षा नागरिकांची आहे. व्यवस्था पूर्ण बिघडून गेली असल्यामुळे त्यांची सोय प्रशासन लवकरात लावावी आणि लवकरात लवकर हे कार्य पुलांच्या वगैरे कठड्यावर लवकर लवकर सोडून द्यावे. आणि पांझरा किनारी काही वर्षापूर्वी साकारलेली चौपाटी आणि पुलांच्या कठ्यावर अडकलेला कचरा महापालिका कर्मचाऱ्यांनी काढला, परंतु या कचऱ्याची शहराबाहेर विल्हेवाट लावण्याऐवजी काही कामचुकार कर्मचाऱ्यांनी नदीपात्रातच कचरा फेकला, त्यामुळे हा कचरा पुन्हा पुढे जाऊन एकविरा देवी मंदिरासमोरील पुलावर अडकण्याची शक्यता आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांची आहे. पांझरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याचा वेग जास्त होतो, त्यामुळे अलीकडेच नदीकाठावर उभारण्यात आलेल्या रस्त्यांची दुरावस्था झाली. या रस्त्यालगत संरक्षक भिंत तयार करण्यात आली होती. या भिंतीला ठिकठिकाणी हानी पोहोचली. रस्त्यावरील डांबराचा थर पुरात वाहून गेला. रस्त्यावरील खडी वर आली असून ती पादचाऱ्यांना त्रासदायक आहे. याशिवाय नवीन रस्ते साकारताना काही भागात सिमेंटचे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले होते, परंतु हे पेव्हर ब्लॉक देखील उखडले गेले. काही पेव्हर ब्लॉक पुराच्या पाण्यात वाहून गेले. याबाबत नागरिकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सुमारे 40 वर्षांनंतर असा पूर पाहिला. पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे असे उमेश घोडेस्वार या नागरिकाने सांगितले. बऱ्याच वर्षांनंतर पूर आल्यामुळे पूर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली. भविष्यात नदीला पूर येईल की नाही म्हणून पूर दाखविण्यासाठी
अनेकांनी मुलांना नदीकाठावर आणले. या पावसामुळे जिल्ह्याची पाणी टंचाई दूर होईल अशी अपेक्षा धर्मेश अग्रवाल या नागरिकाने व्यक्त केली. नदीकाठावर रस्त्याचे डांबरीकरण करण्याऐवजी काँक्रिटीकरण करायला हवे होते, कारण डांबराचा थर वाहून गेला. त्यानंतर बहुसंख्य खडी जागेवर राहणार नाही, त्यामुळे रस्त्याच्या डांबरीकरणावर झालेला पैसा वाया गेला आहे. भविष्यात अशा चुका होऊ नयेत अशी अपेक्षा दादा मिया शेख या नागरिकाने व्यक्त केली. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शन मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याज दरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. आंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच
आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78875-84977, 98347-93223. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर्व दूर होत असलेल्या पावसाचा परिणाम बकरी ईदच्या बोकड बाजारावर झालाय. जिल्ह्यालगतून, जिल्ह्यालगतच्या शहरातून आणि मध्य प्रदेश तसेच गुजरातमधून बाजारात बोकडांची आवक कमी झाली, त्यामुळे बोकडांचे दर जास्त राहिले. परिणामी खरेदीदारांनी बोकड खरेदी करणं टाळलं. ईदपूर्वी बोकडांची आवक वाढेल आणि किमती कमी होतील असा आशावाद खरेदीदारांना आहे. धुळे बाजार समितीत मंगळवारी आठवडे बाजारात 20,000 पासून 1,25,000 रुपये किमतीपर्यंतचे बोकड विक्रीस आले होते. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण 12 ऑगस्टला साजरा होत आहे. मुस्लिम धर्मियांमध्ये बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी दिल्यास अल्लाची विशेष मर्जी प्राप्त होते अशी धारणा आहे. त्यामुळे बहुसंख्य मुस्लिम बांधव बकरी ईदच्या दिवशी बोकड बळी देतात. अर्थात बोकड पालन करणारे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकड विक्रीस आणतात. बकरी ईद 5 दिवसावर आल्यामुळे बाजार समितीच्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीदार दाखल झाले, परंतु त्या प्रमाणात बोकड्यांची आवक बाजारात झाली नाही. बाजार समितीत पंजाबी, काठेवाड, गावराणी, तोतापुरी या जातीच्या बोकडांची आवक झाली, पण आवक कमी आणि मागणी करणारे जास्त अशी स्थिती निर्माण झाल्याने साहजिकच बोकडांचे दर जास्त राहिले. सुमारे 20,000 पासून बोकड बाजारात होते. सर्वाधिक 1,25,000 रुपये किमतीचा बोकड देखील बाजारात होता. यासंदर्भात हनीफ खाटीक यांनी सांगितले की बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात बोकडांची आवक व्हायला हवी होती. बहुसंख्य बोकड मुंबईच्या बाजारपेठेतून धुळ्यात येतात, पण यंदा पावसामुळे बोकड बाजारात आणणे कठीण झाले आहे. मुंबई पाठोपाठ इंदूरमधील बोकड देखील बाजारात आलेले नाहीत. स्थानिक पातळीवरील बोकडांची आवक झाली. मागणी जास्त असल्याने बोकड विकणाऱ्यांनी किंमत वाढवून सांगितल्या, त्यामुळे अनेक खरेदीदारांनी खरेदी करणे स्थगित केले. येत्या 5 दिवसात बोकडांची आवक वाढेल आणि दर कमी होतील असा आशावाद खरेदीदारांचा आहे. आठवडे बाजार असूनही जास्त दर हवा म्हणून अनेकांनी बोकड परत नेले असेही खाटीक यांनी सांगितले. ये जो अभी हमारा बकरा ईद है 12 तारीख का त्यौहार जिसको माना जाता है अच्छा, तो इसके वजह से बहुत सारा बकरा है और बहुत दूर दूर से आया है. एमपी से आया है, इधर राजस्थान से आया है, इधर चोपड़ा तालुके से वैजापुर, वैजाली उधर से. लेकिन वर्षा जिस कदर चल रही है 8-10 दिन से, तो बकरा बेचने वाले परेशान है, लेने वाले निकल नहीं पा रहे घर में से, क्यों तो बरसात इतनी चल रही है. ज़्यादातर बम्बई में बकरा बिकता है बड़ी बड़ी सिटी में, लेकिन वहाँ अभी तक बरसात नहीं खुला, किस वजह से बकरा पूरा अफर थपर हो गया. उधर का बकरा इधर आ रहा और वो तो बिक नहीं पा रहा बकरा बरसात की वजह से. पावसाळ्यात अनेक प्रकारचे आजार उद्भवतात, त्यातच बदलत्या जीवनशैलीने आरोग्यावर परिणाम केलाय, त्यामुळे आरोग्याची नियमित तपासणी झाली पाहिजे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेने आरोग्य तपासणी शिबिर घेतलंय. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देण्याची भूमिका शिवसेनेची पहिल्यापासून आहे. चांगल्या विचारांची माणसे एकत्र आली की चांगली सेवा घडते, हे या निमित्तानं नागरिकांना अनुभवता येईल असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बबनराव थोरात यांनी व्यक्त केलं. धुळे तालुक्यातील फागणे येथे शिवसेनेतर्फे रविवारी आरोग्य तपासणी शिबिर झालं. शिवसेनेतर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निरनिराळे कार्यक्रम घेण्यात आले. जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वात रविवारी फागणे येथे आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मीनाक्षी गजभिये, जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र पाटील, जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे, तालुका प्रमुख मनीष जोशी, धीरज पाटील, नितीन पाटील, कैलास पाटील, प्रियंका घाणेकर उपस्थित होते. या शिबिराला फागणेसह पंचक्रोशीत असलेल्या गावांमधील बहुसंख्य महिला पुरुषांनी हजेरी लावली. शिबिरात निरनिराळ्या आजारांच्या चाचण्या घेण्यात आल्या. औषधोपचार आणि इतर वैद्यकीय सेवेबाबत रुग्णांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यावेळी संपर्कप्रमुख बबनराव थोरात म्हणाले की पावसाळ्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात,
पण त्याचवेळी आरोग्य तपासणी केली तर आजारांवर उपाययोजना करता येतात. शिवसेनेच्या या आरोग्य तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. अनेकांना या शिबिराचा लाभ होईल. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देण्याची भूमिका शिवसेनेची आहे. या शिबिरातून ग्रामस्थांना त्यांची अनुभूती येईलच. येणाऱ्या काळात शिवसेनेसोबत रहा असे आवाहनही भवनराव थोरात यांनी केले. पाऊस येतो आहे आणि शिबिर आहे, देव करो. आणि या शिबिरामध्ये एकाही माणसाला कुठलाही आजार न हो. परमेश्वराकडे प्रार्थना आहे की जेवढे लोक तपासणी करायला आलेले आहेत कुठलाच आजार त्यांना झाला नाही पाहिजे. परंतु जर दुर्दैवाने काही आजार निघाला तर ही डॉक्टर्स मंडळी त्याच्यावरती योग्य उपचार करतील अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. हिलालातांचा उद्देश गरिबांप्रती चांगला आहे आणि म्हणून पाऊस आला तरी या शिबिराला उपस्थिती लक्षणीय आहे हे खऱ्या अर्थाने चांगल्या विचाराचं आणि चांगल्या आचाराचं काम आहे. आणि म्हणून चांगल्या आचाराची आणि चांगल्या विचाराची माणसं एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने मोठं काम भरातं. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जवा फुले, देव तेथेची जाणावा साधू संत तेथेची जाणावा. या उक्तीप्रमाणे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची संघटना निर्माण केली आणि त्या शिवसेनेचा प्रामाणिक पाईक म्हणजे हिलालांना आहे आणि म्हणून तो जनतेची प्रामाणिकपणे सेवा करतो आहे. रुग्णसेवा ही महत्वाची सेवा आहे. शिवसेनेच्या माध्यमातून होत असलेल्या शिबिरामुळे अनेकांना आपल्या व्याधींविषयी वेळीच माहिती मिळेल. उपचार आणि उपाययोजनांमुळे अनेकांना आजारांपासून दूर राहता येईल. आपल्या परिसरात होणाऱ्या आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे असे मत अधिष्ठाता श्रीमती मीनाक्षी गजभिये यांनी व्यक्त केले. म्हणजे जे काही तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन किंवा सोनोग्राफी आणि फर्दर शस्त्रक्रिया वगैरे ऍडवाइस करतील आमच्या डॉक्टर्स तर ते सुद्धा आम्ही भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेजमध्ये करणार आहोत. तर त्यासाठी अपॉइंटमेंट देण्यात येईल आणि शस्त्रक्रिया सुद्धा आम्ही ज्यांना ज्यांना उपयोगी आहे त्यांची करणार आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर घेऊन नागरिकांना केवळ माहिती दिली जाणार नाही तर ज्या नागरिकांना विशेष उपचार आणि शस्त्रक्रिया करावी लागणार आहे त्यांना शिवसेना नक्कीच सहकार्य करेल असे स्पष्टीकरण जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी दिले. आरोग्य तपासणी शिबिरातील ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असेल त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात तसेच विघ्नहर्ता रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाईल असेही हिलाल माळी यांनी स्पष्ट केले. बायपास सर्जरी आता सुरू झालेली आहे विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये. त्या ठिकाणी ती एक टीम आहे. सर्वच जे काही मेडिसिन विभाग आहे, तुमचं कांना घसा असेल, बाळरोग विभाग असेल, मूत्रविकार असेल, अशा सर्व प्रकारच्या त्यांनी या ठिकाणी टीम उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि म्हणून जे काही ऑपरेशन असेल, पोटाचे विकार आहेत, जे काही निघेल सोनोग्राफीच्या माध्यमातून एंजिओग्राफीच्या माध्यमातून जे काही निदान होईल ते सर्व ऑपरेशन श्री विघ्नहर्ता स्पेशलिस्ट हॉस्पिटल आणि भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी सर्व आपण त्या ठिकाणी करू. प्रत्येकाला वेळ दिली जाईल, प्रत्येकाला तारीख दिली जाईल, त्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वांच्या मोफत शस्त्रक्रिया आपल्याला करून घ्यायचे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. फेवर कुकटॉप ही लाना वरना कही फेवर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेवर. मैडम आपने तो देखा ही होगा देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्मटेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D Hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction Technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी
मायक्रो ओहम, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. फोन नंबर 282 111, मोबाईल 94204 39 111. बरं झालं ना, दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो, नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई, मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार, मोहन माळ वगैरे प्लीजच, त्यापेक्षा यावेळी कुठल्या तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये, घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात, फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. नवीन काय, आमच्या गाडीने हेच करतायत गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते, एका रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना, कॉन्टेम्पररी बरं का, क्लिशे नाही. पुना गाडगिळ आणि सन्स लिमिटेड, 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. पुना गाडगिळ आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229 121, 229 122. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77 78, MIDC अवधान, धुळे. मोबाईल 94230 84148, 77 670 021 48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पांझरा किनारी रस्ते साकारून नदीचं पात्र अरुंद झालं, परिणामी पुराचे पाणी घरांमध्ये शिरले. घरातील अन्नधान्य, कपडे आणि संसारोपयोगी वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. 2 दिवसांपासून आम्ही उघड्यावरच आलो आहोत, प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही, असे म्हणत आंबेडकर नगरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या भागातील 25 घरांची पडझड झाली आहे. अखेरीस मंगळवारी पंचनामे करण्यास सुरुवात झाली. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा किनारी आंबेडकर नगर वसाहत आहे. या भागात राहणारे नागरिक गेल्या 30 वर्षापासून इथे राहत आहेत. यापूर्वी देखील पांझरीला पूर आला, पण आंबेडकर नगरातील नागरिकांना त्याचा फटका बसला नाही. यंदा मात्र पावसाचे पाणी घरात शिरले, घरांची पडझड झाली, घरातील कपडे, अन्नधान्य आणि निरनिराळ्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नागरिकांनी कसेबसे जीव वाचविले. 2 दिवसांपासून आंबेडकर नगरातील नागरिक उघड्यावर आहेत. प्रशासन दखल घेत असल्याने या नागरिकांनी निदर्शने करीत आंदोलन केले. शासनाने तात्काळ निवारा आणि इतर मदत करायला हवी अशी अपेक्षा नागरिकांची आहे. अखेरीस मंगळवारी सकाळी या भागात पंचनामे करण्यास सुरुवात झाली. त्यावेळी नगरसेविका प्रतिभा चौधरी, भगवान गवळी, प्रफुल्ल पाटील, कमलेश देवरे उपस्थित होते. घरदार वाहून गेले, संसार वाहून गेला, कागदपत्र वाहून गेले, घरातले पैसे वाहून गेले. आम्हाला घरदार बांधून आमचे संसार पाणी, अंगाला कपडे नाही, आम्हाला खायला काहीच नाही. आम्ही असे नाशे भुके, माझे लहान लहान शाळेचे नात्र ते तसेच भुके बसले, अंगाला कपडे नाही, काही नाही, आम्हाला खायला सुद्धा नाही. किती दिवस आम्ही एक कपडा नेसून घे राहणार? त्या पाण्यामुळे आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही धुणं भांड्याला गेलेलो होतो, अचानक पाणी 10 मिनिटांमध्ये घरामध्ये आलं, आम्हाला काहीच काढता आलं नाही. घर आमचं सर्व पडून गेलेलं आहे, सर्व नुकसान झालेलं आहे, पुरा संसार काहीच नाही राहिलेला, पूर्ण वाहून गेलेला आहे. त्या ठिकाणी जी जनता आहे, यांच्या घरातलं खाण्यापिण्याचं सामान पण वाहून गेलं. त्यांचे बिचाऱ्याचे काही लहान मुलांचे शाळेचे डॉक्युमेंट असतील, ते सुद्धा वाहून गेले. आज सर्व लोक घर बेघर झालेले आहेत. त्यांना आज 2 टाईम खाण्याची सुद्धा आज या ठिकाणी ताकद राहिलेली नाही आहे. पण बाकी नातेवाईकांनी त्यांना मदत करून आज प्रत्येकाच्या घरोघरी ते गेलेले आहेत. पण उद्या भविष्यात या लोकांना अशीच हानी जर
पुढच्या पावसाळ्यात येत असेल तर शासनाने ग्रस्त म्हणून यांना घोषित करून त्यांचा विचार शासनाने करण्यात यावा आणि याची आपत्ती याच्या पुढे येणार नाही असं नियोजन करून शासनाने या ठिकाणी मार्ग काढावा. पांझरा किनारच्या आंबेडकर नगरात पडझड झालेल्या घरांची माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी पाहणी केली. आपत्तीग्रस्तांच्या मदतीत कुणीही कुठल्याही स्वरूपाचे राजकारण करू नये. उलटपक्षी निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी मदत करावी असे आवाहन माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत कैलास चौधरी, यशवर्धन कदमबांडे, राजकुमार बोसे, कुणाल पवार, गौरव बोरसे, दादा कोर उपस्थित होते. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी कमाल तापमान 30.4 तर किमान तापमान 21.8 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 93 तर दुपारी 78% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे. दमदार पावसामुळे सरासरीच्या तुलनेत 111 मिलीमीटर जास्त पावसाची नोंद. खरीपाकडे पाठ फिरविलेल्या शेतकऱ्यांकडून नव्या उमेदीने कांदा लागवड. धुळे जिल्ह्यात सर्व दूर झालेल्या पावसामुळे शेतकरी समाधानी, मात्र नदीला आलेल्या पुरामुळे सर्वच घटकांना नुकसान पोहोचविले. मुस्लिम बांधवांचा बकरी ईद 5 दिवसांवर आला. बाजार समितीच्या आठवडे बाजारात पुरेशा प्रमाणात बोकडांची आवक नाही, दर महागले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त फागण्यात शिवसेनेतर्फे आरोग्य तपासणी शिबिर, पंचक्रोशीतून शिबिराला प्रतिसाद. आणि पांझरा किनारच्या आंबेडकर नगरात पुराच्या पाण्याने 25 घरांची पडझड. महसूल विभागाकडून नुकसानाचा अंदाज घेण्यासाठी पंचनामे सुरू. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.